राज्याच्या राजकारणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करावं अशी चर्चा तापू लागली आहे त्याला कारणही तसंच होतं आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात यावं अशी मागणी केली काही दिवसांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर अजून का झालं नाही असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी आपण औरंगाबादचं संभाजीनगर करावं अशी मागणी मोदींकडे करणार आहोत असं जाहीर केलं होतं तर उद्धव ठाकरेंनी मी म्हणतोय ना संभाजीनगर तर मग संभाजीनगरच असं प्रत्युत्तर दिलं होतं थोडक्यात काय तर, का तर राज्याच्या राजकारणात नामांतराचा विषय पुन्हा गाजतोय पण औरंगाबाद किंवा अहमदनगर या दोन शहरांपुरताच हा वाद नाहीये महाराष्ट्रातल्या इतरही शहरांची नावं नामांतराच्या रांगेत आहेत कोणती शहर आहेत ती आणि नामांतराच्या मागणी मागे काय कारण जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय करूया नामांतराच्या असलेल्या शहरापासून औरंगाबाद मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर असं करण्यात यावं ही शिवसेनेची बऱ्याच वर्षांची मागणी आहे एकोणीशे अठ्याऐंशी ला औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर विजयाची सभा घेतली त्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून शहराचं नाव संभाजीनगर असेल अशी घोषणा केली होती आणि तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला जातो तेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे सरकार दरबारी हे नामकरण झालं नाही त्यानंतर दोन हजार पाच दोन हजार दहा आणि दोन हजार पंधराच्या महापालिका निवडणुकीत नामकरणाचा हा मुद्दा पुन्हा आणला गेला पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही दोन हजार पंधरा मध्ये संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी औरंगाबाद शहराचं नामांतर दारा शिकोव करावं असं मत मांडलं होतं तर ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगाबादचं नाव बदलण्यापेक्षा तिथे पाणी द्या असं प्रत्युत्तर या चर्चांना दिलं होतं राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेकडं मुख्यमंत्री पद आलं त्यानंतर औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला याला प्रत्युत्तर देत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात सातत्याने औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा चर्चेत येतच असतो मात्र मुद्दा आजही भिजतच पडला औरंगाबाद नंतर नाव येतं ते पुणे शहराचं दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी होत होत्या त्याच वेळी पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली होती पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देऊन या शहराचं नामांतर जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे पुणे शहर हे मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे म्हणून याचं नामांतर व्हावं असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले होते यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादऐवजी पुणे जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती पुण्यानंतर नंबर लागतो तो उस्मानाबादचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख केला गेला होता त्यानंतर उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता मे रोजी उस्मानाबादच्या नामांतराची पहिली घोषणा करण्यात आली होती ही घोषणा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली होती औरंगाबाद इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर इथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होती एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भाजप युती असलेल्या कालावधीत उस्मानाबादचं नाव बदलून ते धाराशिव करण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र हे प्रकरण न्यायाला टिकलं नाही तेव्हापासून नाव बदलण्यासाठी शिवसेना आग्रही आहे गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी परत उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख करून हा वाद तापवला होता मात्र नंतर तो विरून गेल्याचं दिसलं त्यानंतर नंबर लागतो तो इस्लामपूर या शहराचा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करावं अशी मागणी शिव प्रतिष्ठान संघटनेनं केली होती या प्रकरणी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही दिलं होतं इस्लामपूरचं ईश्वरपूर करावं अशी मागणी फार जुनी आहे चौऱ्याहत्तरच्या दशकात तत्कालीन नगरसेवक पंत सबनीस यांनी सगळ्यात पहिले शहराचं ईश्वरपूर असं नामकरण व्हावं अशी मागणी केली होती एवढ्यावरच न थांबता त्यांनी ईश्वरपूर नावाचे फलकही शहरात लावले होते त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली इथल्या यल्लाम्मा चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती तेव्हा त्यांनी इस्लामपूर ऐवजी ईश्वरपूर असं शहराचं नाव व्हावं असं जाहीर केलं होतं त्यावेळेपासून हा नामांतराचा प्रश्न चर्चेत आहे या चार शहरांनंतर आता नंबर लागतो तो अहमदनगरचा अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करावं अशी मागणी आता आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे मात्र त्यांनी केलेली मागणी ही काही पहिली मागणी नाहीये फेब्रुवारी महिन्यात होळकर घराण्याचे वंशज भूषण राजे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर करावं केली होती दोन हजार एकवीस सालच्या जानेवारी महिन्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अहमदनगरचं अंबिका नगर करावं अशी मागणी करण्यात आली होती विशेष म्हणजे अहमदनगरचं अंबिका नगर करावं ही मागणी मनसेमार्फत सुद्धा करण्यात आली होती अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा एकोणीसशे सत्त्याण्णव साली अहमदनगर इथे झालेल्या साहित्य संमेलनात सगळ्यात पहिल्यांदा चर्चेत आल्याचं सांगितलं जात तेव्हा सुद्धा या शहराचं नाव अंबिका नगर करावं अशी मागणी करण्यात आली होती एकंदरीत महाराष्ट्राच्या बाकी शहरांच्या नामांतराच्या मागणीचा इतिहास बघता अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीचं काय होईल हा प्रश्न पडतोय आताच कुठे मुद्दा उपस्थित झालाय अजून यावर बऱ्याच गोष्टी घडतील असंही दिसतंय मात्र तुम्हाला शहरांच्या नामांतराबद्दल काय वाटतं अशा प्रकारे शहरांची नावे बदलण्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका